So, even with great route optimization, the worker must still physically go to the dustbin and check the waste level. किंवा ट्रक्सला ऑफन कंटेनर्स पर्यंत व्हिजिट करावं लागतं. कंटेनर जर भरलेले असतील तर ते ट्रक मध्ये एम्प्टी केले जातात. जर कंटेनर भरलेलं नसेल तर तिथपर्यंत जाण्याचा टाइम आणि फ्युएल हे दोन्ही वेस्ट जातात. तर अशी स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टम पाहिजे की कंटेनर फुल झालं की ऑटोमॅटिकली तो त्या वेस्ट मॅनेजमेंटच्या जो कॉन्ट्रॅक्टर आहे, ठेकेदार आहे, त्याच्या डिस्प्लेवर डिस्प्ले झालं पाहिजे की कुठल्या कुठल्या एरियाचे कंटेनर फुल झाले आहे. आणि सर्टन लेवल कंटेनर फुल झाला की ट्रक तिथे जाणार, त्याला एम्प्टी करून आणणार, बरोबर. किंवा घरामध्येच डस्टबिन फुल होत आले असेल तर तुमच्या कॉन्ट्रॅक्टर किंवा ठेकेदार आहेत त्याच्याकडे तो मेसेज गेला पाहिजे की एरियामधले एवढे डस्टबिन सध्या फुल आहे, त्याच्यामुळे तिथे ह्या टायमिंग मध्ये वेस्ट मॅनेजमेंट ट्रक हे पाठवणं गरजेचं आहे. सो वेस्ट मॅनेजमेंट प्रिव्हेंट्स हार्म टू ह्युमन हेल्थ अँड एन्व्हायरमेंट बाय रिड्युसिंग द व्हॉल्यूम अँड हजार्डस कॅरेक्टर्स ऑफ रेसिडेन्शियल अँड इंडस्ट्रियल वेस्ट. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की ते जास्त दिवस घराच्या डस्टबिन मध्ये पडल्यामुळे घरातला एन्व्हायरमेंट खराब होतं किंवा कॉलनीमधला एन्व्हायरमेंट खराब होतं, बरोबर. बऱ्याच वेळेस आपण पाहतो की जे डेड अॅनिमल्स आहेत ते रस्त्यावर बरेच दिवस पडलेले असतात, त्याच्याने काय होतं की दुर्गंधी पसरते, रोगराई पसरतात. तर तेव्हा पण वेस्ट मॅनेजमेंट, स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट ही गरजेची आहे. ठीक आहे. सो स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट रिड्युसेस पोल्युशन, ऑल्सो इट रिसायकल्स द युजफुल मटेरियल्स, ऑल्सो इट क्रिएट्स द ग्रीन एनर्जी, ज्याला आपण ग्रीन एनर्जी म्हणतो, जसं खतं किंवा गॅसेस जे कुठेतरी यूज केले जाऊ शकतात. हा, ज्या कंपोज डिकंपोज ज्या वेळेस होतं त्यावेळेस गॅसेस क्रिएट होतात ना, ते गॅसेस पण सेव्ह केले जाऊ शकतात आणि कुठेतरी यूज करू शकतो, करेक्ट. सो व्हॉट आर द मेजर फीचर्स ऑफ स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट? सो स्मार्ट अँड सेन्सर बेस्ड डस्टबिन विल जज द लेवल ऑफ वेस्ट, करेक्ट, अँड सेंड मेसेज डायरेक्टली टू म्युनिसिपल कॉर्पोरेशन. सोसायटीमध्ये एखादा डस्टबिन असेल, त्याच्यामध्ये डेली जर डस्टबिन मध्ये तो कचरा टाकला जात असेल तर तो जेवढा फुल होत आला असेल त्याची लेवल चेक करून तो कंटिन्युअसली ठेकेदाराला मेसेज पाठवेल की कम हियर अँड कलेक्ट द वेस्ट. इट कॅन सेन्स ऑल टाईप ऑफ वेस्ट मटेरियल्स, आयदर इट इज इन द फॉर्म ऑफ सॉलिड ऑर लिक्विड, करेक्ट. अकॉर्डिंग टू द फील्ड लेवल ऑफ द डस्टबिन द व्हेकल्स फ्रॉम म्युनिसिपल कॉर्पोरेशन विल चूज द शॉर्टेस्ट पाथ विथ द हेल्प ऑफ ट्रान्सपोर्टेशन सॉफ्टवेअर अँड विल चूज द शॉर्ट विच विल सेव्ह देअर टाइम ॲज वेल ॲज द फ्युएल, ज्यालाच आपण डिजिटल इंडिया असं म्हणू शकतो. द सिस्टीम इज सिम्पल, इफ देर इज एनी प्रॉब्लेम विथ एनी इक्विपमेंट इन द फ्युचर दॅट पार्ट इज इझिली रिप्लेसिबल विथ न्यू वन विदाउट एनी डिफिकल्टी अँड डिले, करेक्ट. सो ऑल दीज मेजर फीचर्स आर देअर अँड विच हॅज द लॉट ऑफ ॲडव्हान्टेजेस, दॅट सिटीची हेल्थ चांगली राहते, एन्व्हायरमेंट चांगलं राहतं, पोल्युशन कमी होतं, टाईम फ्युअल सगळं सेव्ह होतं आणि ट्रॅफिक पण बऱ्यापैकी ही कमी होऊ शकते, करेक्ट. आणि इन्फ्रास्ट्रक्चर वरचा खर्च कमी होतो, फ्युएल वरचा खर्च कमी होतो, मेंटेनन्स कॉस्ट वाचते, करेक्ट. सिटी ही ऑप्टिमाइज सिटी होते आणि स्मार्ट सिटी होण्यासाठी कमी वेळ लागेल. सो प्रॉपर वेस्ट मॅनेजमेंट असेल तर हे सर्व होऊ शकतं. सो हाऊ दिस स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट ऍक्च्युली वर्क्स, सो दिस इज अ सपोज वेस्ट यू आर पुटिंग इन दॅट डस्टबिन, देन अल्ट्रासॉनिक सेन्सर मीन्स युअर लेवल सेन्सर विल डिटेक्ट इट, गिव कंट्रोल टू आर्डिनो बोर्ड और मायक्रो कंट्रोलर, दॅट एलईडी डिस्प्ले विच इज देअर ऑन द डस्टबिन इट विल गिव द इंडिकेशन दॅट अप टू विच लेवल द डस्टबिन इज फुल. इफ सपोज 80% डस्टबिन इज फुल, देन थ्रू जीएसएम मॉड्यूल द एसएमएस विल सेंड, इट विल बी सेंड टू द कॉन्ट्रॅक्टर ऑफ द म्युनिसिपल कॉर्पोरेशन डायरेक्टली. सो इन दिस वे दिस स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट इज डन अँड दिस स्मार्ट वेस्ट दिस वेस्ट विल बी टेकन ॲट द डम्पिंग ग्राउंड अँड द प्रोसेसिंग विल बी डन, करेक्ट. सो हियर दिस इज अ डस्टबिन स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम. द व्हेकल ऑर द मॅनेज वेस्ट ट्रक विल फाइंड द शॉर्टेस्ट पाथ till that container, so fuel time will be saved, maintenance cost will be saved and that garbage will be picked up, correct. So this ultrasonic sensor is there which will detect the object. So this is placed vertically, so the amount of waste you will put in that container the level will increase, so sensor will sense that level of the waste, solid waste or liquid waste, and then accordingly the message will be sent to the Municipal Corporation or the
contractor, thekedar, you can say. Okay, so in this way, the smart waste management system works. So these are the components majorly that are used. So this is Arduino Uno board. This is the ultraviolet sensor, which gives the voltage directly. Then using this GSM module, you can send message to the municipal corporation. That is like, what message will be sent? The exact location and the level of the waste in that dustbin. So in this way, the smart waste management can be done. Okay. So again, the smart physical safety and security. This is also in smart city. This is also one parameter that smart physical safety should be there. So life safety products monitoring typically includes monitoring smoke detectors, heat detectors for fire monitoring, correct? Means fire monitoring should be there in smart security or safety. Carbon monoxide poisoning detectors. म्हणजे एअर मध्ये कार्बन मोनॉक्साईड कुठल्या एरियामध्ये किती आहे, कारण की कार्बन मोनॉक्साईड इज द प्रायमरी आउटपुट ऑफ युअर व्हेकल एक्झॉस्ट सिस्टीम, करेक्ट. सो फ्लड सेन्सर्स टू डिटेक्ट अनवॉन्टेड वॉटर डॅमेज इन एरियाज लाईक इनडोर लॉन्ड्री रूम अँड बेसमेंट. सपोज जर एखादा मॉल असेल तर मॉलच्या बेसमेंटमध्ये ज्यावेळेस खूप पाऊस होतो त्यावेळेस फ्लड टाईप परिस्थिती निर्माण होऊ शकते. परत मेडिकल इमर्जन्सी, सपोज जर एखादी लार्ज गॅदरिंग ऑफ पीपल असेल तिथे जर मेडिकल इमर्जन्सी आली तर काय, करेक्ट. म्हणजे जे काय आपले पेशंट कॅरिंग अँब्युलन्सेस असतात त्यांना स्मार्टली मेसेज त्यांच्या याच्यावर लोकेशन जाईल, पेशंटला घ्यायचं आहे की नाही, कुठल्या प्रकारची अँब्युलन्स गरजेची आहे, ऑक्सिजन व्हेकल नॉन ऑक्सिजन व्हेकल, आणि डायरेक्टली ती अँब्युलन्स तिथे पोहोचेल विदाउट एनी कॉन्टॅक्ट. म्हणजे 10 वेळेस फोन करावा लागतो त्यावेळेस अँब्युलन्स येतो, अशी परिस्थिती येऊ नये म्हणून स्मार्ट फिजिकल सेफ्टी अँड सिक्युरिटी गरजेची आहे. सो एव्हरी होम शुड हॅव ऍटलिस्ट वन मॉनिटर्ड स्मोक डिटेक्टर विच विल बी प्लेस्ड इन हॉलवे नेक्स्ट टू द बेडरूम्स. फॉर मल्टिपल स्टोरी हाऊस इट शुड हॅव ऍटलिस्ट वन मॉनिटर्ड स्मोक डिटेक्टर ऍट इच लेवल. म्हणजे एका प्रत्येक मजल्यावर एक तरी पाहिजे. Heat detector should be added to the kitchen, garage, laundry room. Some modern smoke heat detectors are there, which are likely to be replace the previous one. So see, this is the waste management model. Actually, so in this way, in waste management also the safety and security is the key thing over there. So this low capacity, high capacity trucks are there which carries the waste to the dumping ground. Recycling takes place over there. Again, the waste bins are always monitored by the this waste management system, and the scheduling of these trucks to the particular area is done using the dynamic and scheduling and routing. So all these facilities are given by the municipality services. Nowadays, your in smart city concept, you can keep track of your ghanta gadi also. Correct. If you go there on municipal corporation, in your area, in your society, the dumping vehicle, when it is coming, it can give a notification as well. So all these things are there, which are implemented nowadays in Nasik also. So next type of smart thing that we can implement is smart education. So out of your 10 smart features, the fifth feature is smart education. So nowadays, again, due to this situation, the smart education plays very important part, because we are also learning through smart education system. Correct. So the teacher on the other side will be teaching you through this TV monitors, which have the touch panels also. So whatever changes or diagram he is drawing over that on smart display,
it is directly shown on your laptop or computers or mobile phones. Again, the screen sharing right now, what we are doing, that is a smart education. So interactive displays are also there. Some animated videos can be used, correct? So through internet, we are connected to each other. Through some internet online platform, we are connected to each other. Then we can have a control on video as well as microphone. Anyone can ask doubt by turning on microphone, by raising their hand. Again, the student situation, we can see through the camera also. Whatever materials are there, we can share it using some online media also, like in WhatsApp group, we are nowadays sharing the material, resource material. Then these displays are there over which whatever drawings are drawn by the teacher, that are directly visible to the students also, like what we do in Paint. So whatever I'm drawing over there, that are directly visible to you also. So all these things comes under the smart education. So the AR, VR means audio video receivers, they can be adopted. Smart classes are also there. Then visual eye catching things can be shown on that online platform. Enhanced and interactive learning experience will be given. Easy access to online resources means right now, whatever lectures are recorded that are uploaded to YouTube. So they are open to all. So after lecture time also, you can see. It doesn't mean that you don't have to attend the lectures. Correct? Then follows Go Green concept. Obviously, transportation vasla manje fuel vasla, manje pollution vasna rahe tachamule. Go Green concept satisfy hote. Time saving technology. Garatun navla nikaycha, 10 la college la pochaycha, ek tas vasla. Time var 10 vasta lecture la basaycha. Increases productivity. Productivity vadhte ase barobar ahe. कारण परसेंटेज बघितले तुमचे तर प्रोडक्टिव्हिटी खूपच छान पद्धतीने वाढली असंच म्हणतील ना. स्मार्ट बोर्ड्स आर अ फन ऑल्सो. सो ऍक्च्युली लर्निंग ऑन दिस काइंड ऑफ इंटरॅक्टिव्ह बोर्ड्स, इट गिव्स स्टुडंट अ इंटरॅक्टिव्ह सेशन ऑल्सो. सो इट इज नॉट वन वे कम्युनिकेशन, इट इज नाउ टू वे कम्युनिकेशन इन स्मार्ट एज्युकेशन ऑल्सो. सो दिस इज स्मार्ट एज्युकेशन सिस्टीम. सो दिस इज ई लर्निंग. Correct? Then student using this interaction, using this interface, can learn everything over there. Correct? Wireless communication. So these are the main five features. That is the smart education, smart physical safety, then smart waste management, smart healthcare, and smart transportation. So these are the five main features out of this 10 features, you can say. So we have studied the smart education, smart mobility, smart citizen, smart living. So this waste management system again. So all these features of smart city we have studied. So these are the main features of smart city. And these are the basic requirements that should be satisfied by your smart city. Then it can be called the smart city. Actually, the smart city concept is way ahead, but we are trying to reach near to the smart city concept. So we can say Nasik can be the smart city in future. Nasik will be the smart city in the future. So as a citizen also, we have to help for it. So this is it in our today's lecture. That is smart city concept, the requirements of smart city.